ठीक आहे. तर आजचं जे आपलं याच्यामध्ये पहिलं सेशन जे आपलं असणार आहे, ह्याच्यामध्ये आपण जेएमएफसीची जी आपली एक्झाम असणार आहे. आवाज येतोय ना सर्वांना व्यवस्थित? काही प्रॉब्लेम नाही आहे. या ॲप्लिकेशनवर आपण पहिल्यांदाच कॅमेरा लावला आहे, त्यामुळे थोडंसं वाटू शकतं. मी तुम्हाला आता परत चालू करतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ॲडिओ इथं थांबला तर व्यवस्थित होतो. सगळं काही ठीक आहे, प्रॉपर आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. ठीक आहे, थोडंसं ते फोकस शिफ्ट केलं की मागचं स्क्रीन वगैरे समजा येत असतं. तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला समजावून घ्यायचं आहे की आपल्या जेएमएफसीच्या एक्झामचा सिलेबस एकंदरीत कसा आहे, मागच्या काही 2 वर्षाचा 3 वर्षाचा जो ट्रेंड आहे. ठीक आहे, म्हणजे कशा पद्धतीने समजा आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत किंवा कशा पद्धतीने बदल झालेला आहे एक्झाममध्ये, या प्रकारच्या गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला समजावून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला जसं ते आता हे स्लाईड म्हणजे दिसते तुम्हाला. ठीक आहे, हा आपला त्याच्यामध्ये पोर्शन आहे सिलेबसचा. ठीक आहे, तुम्हाला याच्यावर कायदे दिसतील. समजा सुरुवातीला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर लिमिटेशन ऍक्ट आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे, आणि कॉन्ट्रॅक्टचे एवढे सगळे लॉज आपल्याला आपल्याला सिलेबससाठी दिलेले आहेत. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट आहे, पार्टनरशिप आहे, स्पेसिफिक डिफ ऍक्ट आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, इव्हिडन्स ऍक्ट आणि आयपीसी आहे. म्हणजे सगळेच्या सगळे जे यातले जे आहेत समजा कायदे. ठीक आहे, ठीक आहे. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की म्हणजे आपल्या एक्झामचा जर आपण पॅटर्न बघितला एकंदरीत तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की म्हणजे तिकडले म्हणजे कॉलेजमध्ये आपण ज्या पद्धतीने सगळे विषय बघतो तसे बघण्याची इथे गरज नाही आहे. ठीक आहे, कॉलेजमध्ये तुम्हाला जे प्रश्न मोठे मोठे लिहावे लागतात तसं सुद्धा तुम्हाला इथे बघण्याची गरज नाही आहे. आता प्रिलिमची जी आपली एक्झाम आहे म्हणजे ह्याचा सुद्धा ट्रेंड त्याच्यामध्ये म्हणजे वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये बदलत जात असतो. पण किती जरी ट्रेंड बदलला तर काही स्पेसिफिक गोष्टी असतात तशा पद्धतीनेच तुम्हाला एक्झाम त्याच्यामध्ये केली जाणार आहे. समजा 2019 जो ट्रेंड आहे म्हणजे तुम्हाला मी त्याच्यानंतर 2019 वगैरे मी तुम्हाला पेपर दाखवणार आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी जर थोडस काही नेट एक्झामिनेशन सारखे प्रश्न विचारले म्हणजे इकडे समजा कॉलम दिला इकडे कॉलम दिला आणि दोघांचा कॉलमचा समजा तुम्हाला जोड्या लावा वगैरे जे असतात. ठीक आहे, म्हणजे कॉलम कम्पेअर करायचे प्रश्न समजा आपल्याला त्याच्यामध्ये त्यांनी 2019 पेपरमध्ये काही विचारलेले होते. स्टेटमेंटचे काही प्रश्न असतात, समजा एक पहिलं स्टेटमेंट दिलं, दुसरं स्टेटमेंट दिलं, त्याच्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलं की म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट, बोथ ए अँड बी आर करेक्ट, ओनली ए इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट अँड बोथ आर फॉल्स, अशा प्रकारे तुम्हाला त्यांनी स्टेटमेंट समजा त्याच्यामध्ये विचारलं, त्यांनी सुरुवात केली. म्हणजे 2019 जो पेपर होता म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा किंवा हाय लेवलचा समजा त्यामध्ये पेपर आपण म्हणू शकतो. तुम्ही त्याचं मेरिट जरी बघितलं म्हणजे तुम्हाला इथे मेरिट दिसेल. आता हे मेरिट आहे. ठीक आहे, हा 2019 पेपर आहे जसं मी तुम्हाला सांगत होतो. याच्यामध्ये 31 मेरिट होतं. जागाही समजा जास्त होत्या, 190 जागा म्हटलं की विद्यार्थी सुद्धा त्यांनी जास्त घेतले त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे सुद्धा ते मेरिट त्याच्यामध्ये खाली आलेलं होतं. अदरवाईज पेपर जर समजा आपण बघितला तर पेपर सुद्धा त्याच्यामध्ये एक डिफिकल्ट प्रकारचा होता किंवा कठीण त्याच्यामध्ये पेपर त्यांनी त्याच्यामध्ये विचारला होता तुम्हाला, ज्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, एक लेवल त्याच्यामध्ये एक्झामची जी आहे ती थोडीशी वेगळ्या प्रकारची केली होती. आणि आता सध्याचा जो 2020 जो पेपर आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये ट्रेंड जर बघितला 2020 जो होता तो एकदम नॉर्मल होता. ठीक आहे, म्हणजे जसा समजा आपल्याकडे नेहमीचा असतो नेहमी असतो तशा प्रकारचा होता. 64 मिनिट असू द्या किंवा हे 2017 जो आहे तोही नॉर्मल होता, 57 मिनिट असू द्या. 2016 आहे तो सुद्धा एक नॉर्मल प्रकारचा पेपर, म्हणजे काही गोष्टी कठीण काही गोष्टी अवघड अशा प्रकारचा पेपर होते. म्हणजे आतापर्यंत जे आपला ट्रेंड मेंटेन ठेवलेला आहे तो ट्रेंड त्यांनी त्याच्यामध्ये मेंटेन ठेवलेला होता. पण हा 19 जो आहे याच्यामध्ये एकदमच काहीतरी वेगळं केलं होतं. जे 2019 पेपरला जे विद्यार्थी जे परीक्षेला जे बसले होते त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मुळात प्रश्न असायला लागला की म्हणजे सगळे अर्धे तुटून गेले होते, पेपर बघितल्यानंतरच अर्धे घाबरून गेले होते. परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळेस परीक्षेच्या बाहेर आले त्यावेळेस त्यांना लक्षात येत होतं की हा जर पेपर हा जर प्रश्न आपण शांततेत सोडवला असता तर आला असता, तो जर प्रश्न आपण शांततेत सोडवला असता तर आपल्याला आला असता. पण मुळात असं झालं होतं की मनाची तयारीच नव्हती. जे स्टेटमेंटचे जे प्रश्न आहेत समजा म्हणजे मी जे तुम्हाला सांगितले की तुम्हाला एक समजा क्वेश्चन विचारला जाईल. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये तुम्हाला ए नावाचं एक स्टेटमेंट असेल त्याच्यामध्ये काहीतरी समजा लिहिलेलं असेल, दुसरं बी नावाचं स्टेटमेंट असेल त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं असेल, खाली तुम्हाला मग असं विचारलं जाईल म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला मग पहिला जो ऑप्शन आहे समजा ए नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये असं असेल ए अँड बी आर करेक्ट,
बी नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये असेल म्हणजे ए अँड बी हे जे आहेत हे फॉल्स आहे. त्याच्यानंतर सी मध्ये असं असेल तुम्हाला म्हणजे ह्याच्यातलं फक्त समजा ए इज करेक्ट अँड बी इज फॉल्स, आणि डी मध्ये असं असेल की समजा बी इज करेक्ट अँड ए इज फॉल्स. अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारले होते. काही विद्यार्थ्यांचं जर लिटरली असं झालं त्यांनी स्टेटमेंट फर्स्ट वाचायचं, त्याच्यानंतर स्टेटमेंट सेकंड वाचायचं, परत खाली ऑप्शन मध्ये आलं की त्यांच्या अजून डोक्यामध्ये कन्फ्युजन यायचं की पहिलं बरोबर होतं का सेकंड बरोबर होतं किंवा नेमकं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होता, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये त्यांचा डाऊट त्याच्यामध्ये होत असायचा. मुळात काय झालं होतं की अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिसच नव्हती, ठीक आहे, म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये असं विचार केला नव्हता की अशा प्रकारचे प्रश्न येतील, पण जेएमएमसीने त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते. हा मुळात युपीएससीचा पॅटर्न आहे, ठीक आहे. युपीएससी तुम्ही म्हणू शकता किंवा एमपीएससी तुम्ही एमपीएससीचे सुद्धा जे राज्यसेवेचे जे पेपर असतात, ठीक आहे, त्याच्यात सुद्धा पीएसआय एसटीआय वगैरे एक्झामला असे प्रश्न येत नाहीत, सहसा येत नाहीत. पण राज्यसेवाचे एक्झाम असू द्या त्याच्यामध्ये किंवा युपीएससीचे एक्झाम असू द्या त्याच्यामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंटचे प्रश्न खूप जास्त असतात, ठीक आहे. कॉलम सुद्धा त्यांनी विचारलेले होते, म्हणजे 2019 जे पेपर होता ज्यातले कॉन्स्टिट्यूशनचे वगैरे जे प्रश्न होते त्याच्यामध्ये समजा इकडे चार तुम्हाला हे देतील, इकडे चार हे देतील, आणि तुम्हाला याच्या जोड्या लावायच्या त्याच्यामध्ये होत्या, ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारलेले होते. तर विद्यार्थी मध्ये घाबरून त्याच्यामध्ये गेले. मुळात हे प्रश्न एवढे सोपे असतात, ठीक आहे. तुम्हाला जर समजा लक्षात आलं की इकडल्या डीचं समजा ऑप्शन जे आहे इकडे चार सोबत समजा लिंक आहे, ठीक आहे, हे जर तुम्हाला लिंक लक्षात आली, तुम्हाला एक जरी समजा लक्षात आलं याच्यातलं, तर तरी सुद्धा म्हणजे बऱ्याच वेळा प्रश्नांचं उत्तर आपल्याला सोडून जात असतं, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न सोपेच होते, फक्त ते मनाची माणसाची तयारी नसल्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं, आपलं त्याच्यामध्ये नुकसान झालं किंवा त्याच्यामध्ये त्यांना ते पेपर त्याच्यामध्ये सोडवता आले नाही, ठीक आहे. तर हे सगळं सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जर कुठल्याही एक्झामची आपल्याला तयारी करायची असेल तर आपल्याला म्हणजे त्या एक्झामचं त्याच्यामध्ये ती कशा पद्धतीने रंग बदलते, ठीक आहे. म्हणजे आपण ज्या वेळेस बघत असतो की म्हणजे एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणत असतो की तुझे सगळे रंग मला माहिती आहेत, म्हणजे तू कधी काय करशील काय नाही याचा मला चांगलाच अंदाज आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या याच्या गोष्टीचा चांगलाच अंदाज असतो त्यावेळेस आपण सरप्राईज वगैरे होत नाही. 2019 पेपरमध्ये असं झालं, ठीक आहे, जे लोक समजा घाबरले किंवा ज्यांनी समजा समजा पेपरच कव्हर झाला नाही या लोकांचे शेवटचे जे 10 प्रश्न आहेत समजा, ठीक आहे, ए सेटच्या बाबतीत खास करून झालं, शेवटचे जे 10 प्रश्न होते 91 ते 100 पर्यंत एवढे सोपे होते, हे लोक त्या 91 ते 100 पर्यंत पोहोचलेच नाहीत, म्हणजे 90 पर्यंत प्रश्न सोडवत राहिले आणि शेवटचे जे समजा 10 प्रश्न जे समजा होते त्याच्यामध्ये तिथपर्यंत ते लोक पोहोचू शकले नाही. 2019 जो पेपर होता काही सेटला त्याच्यामध्ये शेवटी जे सोपे प्रश्न होते तिथपर्यंत हे लोक त्याच्यामध्ये पोहोचू शकले नाही, कारण ते स्टेटमेंट वाचणे हे करणे डोक्यात एवढा डोक्यात प्रेशर आलेला होता, डोक्यात ताण होता, ठीक आहे. म्हणजे अशा वेळेस आपण असा विचार करायला पाहिजे होता की ही परिस्थिती काही फक्त माझ्यावर आलेली नाही आहे, ठीक आहे, पूर्ण महाराष्ट्रावर हीच परिस्थिती आहे. पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे लोक समजा हे पेपर देत आहेत त्या सर्वांसाठी त्याच्यामध्ये तोच पेपर होता, त्यामुळे मग आपल्याला तिथे पॉझिटिव्ह दृष्टीने आपल्याला फक्त विचार करायला पाहिजे होता. मी तुम्हाला हे सगळं काय सांगतोय की आपला आता 2022 जो पेपर आहे तोही कशाही प्रकारचा असू शकतो, म्हणजे एकदम तुम्हाला ज्या 2019 प्रकारचा पेपर निघू शकतो ज्याच्यामध्ये स्टेटमेंट विचारलेले आहेत किंवा जोड्या लावा त्याच्यामध्ये विचारलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला अझर्शन रेन रिझनिंगचे प्रश्न आहेत, ठीक आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस असं असतं की एक स्टेटमेंट दिलं जातं अझर्शन असतं त्याला एक रिझनिंग असते आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला उत्तरामध्ये ऑप्शन असतात अझर्शन ए बोथ ए अँड बी आर करेक्ट अँड ए इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ बी, त्याच्यानंतर बोथ ए अँड बी आर करेक्ट बट बी इज अ नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए, त्याच्यानंतर बोथ आर फॉल्स, अशा प्रकारचे काही सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला उत्तरं म्हणजे ऑप्शनला त्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपण आता की जे समजा पर्टिक्युलर ट्रेंड जो फॉलो करायला पाहिजे एखाद्या एक्झामने तर तो ट्रेंड आता फॉलो होत नाहीये. कधी आपली ज्युडिशरी जी आहे समजा उत्तराखंडच्या ज्युडिशरी सारखे प्रश्न विचारते 2019 म्हणजे उत्तराखंडची जी ज्युडिशरी आहे त्यांचा सुद्धा पेपर असा असतो 2019 सारखा असतो. कधी आपला जेएमएफसी जे आहे त्याच्यामध्ये तशा प्रकारचे प्रश्न विचारते. आता कालचा जो पेपर होता म्हणजे हा 2021 जो पेपर होता हा एकदम एमपी सारखा पेपर होता मध्य प्रदेश, ठीक आहे, म्हणजे सगळं एकदम सोपं सोपं आणि खास करून शिक्षण. म्हणजे 2020 हा जो पेपर तुम्हाला दिसतोय समजा हा 2021 जो पेपर आहे ह्याच्यामध्ये 35 प्रश्न जवळपास फक्त सेक्शन्सवर होते सेक्शन नंबर्स, ठीक आहे. म्हणजे तुम्ही विचार करा सेक्शन नंबर असला एवढं महत्व जेएमएफसीने ह्याच्या अगोदर कधी दिलं नाही, म्हणजे जे ज्यावेळेस समजा सुरुवातीला जेएमएफसी असायची ज्यावेळेस सुरुवातीला हे म्हणजे आपलं एमसीक्यू सुरू झाले होते त्यावेळेस कुठे अशा प्रश्नांच्या असायचे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या ज्युडिशरीने आपल्या ज्युडिशरीची एकदम क्वालिटी त्याच्यामध्ये चांगली मेंटेन ठेवली होती, अशा प्रकारचे प्रश्न कधी यायचे नाहीत. एमपीचा जो रिझल्ट असतो तो त्याच्यामध्ये रिझल्ट लागतो त्यांचा 94, ठीक आहे, एमपीचं मेरिट कधी कधी 94 बंद होतं कधी कधी 95 बंद होतं, ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नसते हा एक कारण आहे समजा
निगेटिव्ह मार्किंग पण नसतं आणि जागा पण जास्त असतात, तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचे कॅन्डिडेट पण जास्त असतात. म्हणजे एमपीच्या ह्याला तुम्ही पाहता की 25,000 जवळपास कॅन्डिडेट असतात, 25,000 प्लस असतात, 25,000 प्लस, 30,000 प्लस अशा प्रकारचे कॅन्डिडेट असतात. कारण एमपीच्या ज्युडिशियलच्या जागा निघाल्या की सगळेच लोक फॉर्म भरतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोक एमपीच्या ज्युडिशियलचे फॉर्म भरतात आणि वरचे हिंदीवाले तर सगळेच आहेत. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये जर आपल्या समजा एक्झाम असेल तर अशा वेळेस मराठीच्या सर्टिफिकेटमुळे तिकडच्या लोकांचं येण्याचं प्रमाण कमी आहे. पण तसं तुम्ही बघितलं तर बाकीच्या तिकडे कॉम्पिटिशन पण जास्त आहे. पण तुम्हाला मी सांगतो की मेरिट इथपर्यंत लागतं, कारण कुठल्याच प्रश्नावर वाद नसतो. समजा तुमचा प्रश्न जो होता ते उत्तर सुरुवातीला त्यांनी चुकीचं दिलं होतं. जनरल एक्सेप्शन्स कोणत्या चॅप्टरमध्ये आहेत? चॅप्टर 4 मध्ये. म्हणजे कुणाचाच काही वाद असणार आहे का त्याच्यामध्ये उत्तरामध्ये? किंवा कुणाला काही डोकं थोडं तरी डोकं लावायची गरज आहे का? ठीक आहे, तुम्हाला जे माहिती आहे त्याच्यामध्ये तेच तुम्हाला लिहावं लागणार होतं. ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की ट्रेंड जो आहे एक्झामचा हा बदलत चाललेला आहे. ठीक आहे, कधी त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत, कधी त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत. ऍक्च्युअल पेपर जर आपण बघायचं म्हटलं, जस्ट मिनिट, ठीक आहे, म्हणजे समजा आता हा 2019 आहे. ठीक आहे, समजा हा जर पेपर आपण बघायचं म्हटलं, तरी प्रश्न बघा, आता हा एक त्याच्यामध्ये त्यांनी सरळ विचारलेला होता, पण तरी त्याच्यामध्ये त्यांनी ए आणि बी वगैरेचा म्हणजे गोल केलाच होता. ठीक आहे, हे ए आणि बी बऱ्याच लोकांना म्हणजे ग्रॅप्सच झालं नाही, किंवा आपण ज्याला म्हणतो की डायजेस्टच झालं नाही की ए आणि बी वगैरे म्हणजे खालीलपैकी कोणता बरोबर आहे वगैरे. काही प्रश्न फक्त 2019 सोपे होते, अदरवाईज जर तुम्ही पेपर जर बघितला, आता हाही समजा सरळ प्रश्न आहे, हे असे काही सरळ प्रश्न आहेत, पण मेजर जे प्रश्न होते 2019, आता हे समजा हे जे मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, म्हणजे जोडे लावा तुम्हाला त्यामध्ये विचारलेलं आहे, तुम्हाला खाली ऑप्शन आहे, तुम्हाला एवढं जरी लक्षात आलं की समजा याचं हे उत्तर आहे किंवा याचं हे उत्तर आहे असं जरी लक्षात आलं, दोन जरी उत्तर लक्षात आली तरी त्याच्यामध्ये हा प्रश्न सुटून जातो. फक्त गरज ही होती की म्हणजे मनाची शांती, आपल्या शांततेत विचार करण्याची फक्त गरज होती. ज्या लोकांना तेवढं समजा त्याच्यामध्ये जमलं नाही त्या लोकांचं त्यामध्ये असं झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं, अजून खालचे जे प्रश्न बघितले, ठीक आहे, समजा आता इथे मी तुम्हाला सांगितलं की मॅच द पेअर्सचा परत हा दुसरा प्रश्न विचारलेला आहे मॅच द पेअर्सवर. ठीक आहे, म्हणजे एवढे जास्त प्रश्न असे मॅच द पेअर्सवर वगैरे सुद्धा नसतात आपल्याकडे, आणि एकदम सोपं होतं सगळ्या विशाखा वगैरे. आता हे कुणाला माहिती नाही, समजा हरासमेंट ऑफ वुमेन जे आहे हे समजा विशाखाचं आहे. ठीक आहे, सेक्शुअल हरासमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस हे विशाखाची केस आहे. इथे जर तुम्ही बघितलं समजा सी मध्ये, सीचं काय आहे, ठीक आहे, समजा सीचं तुमचं उत्तर त्याच्यामध्ये सेकंड असलं पाहिजे. ठीक आहे, सीचं उत्तर सेकंड फक्त एका ऑप्शन मध्ये आहे, 4 ऑप्शन मध्ये. म्हणजे तुम्हाला फक्त विशाखासारखी फेमस केस जर माहिती असती तर अशा वेळेस तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये उत्तर सुटलं असतं. बाकीचे इंडिपेंडेंट थॉट्स वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असती किंवा नसती तरी सुद्धा त्याच्यामध्ये समजा म्हणजे चाललं असतं. ठीक आहे, आता हे इंडिपेंडेंट थॉट्स जे असतात त्याच्याला तुम्ही पाहता, मी तुम्हाला जे म्हटलं इंडिपेंडेंट थॉट्स जजमेंट जे आपलं म्हणजे मॅरिटल रेप विषयीचं सध्याच्याला सुद्धा चर्चेत आहे. म्हणजे दिल्ली हायकोर्टाने सुद्धा आता सुप्रीम कोर्टाकडे पाठवलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी होणार आहे. अशा प्रकारच्या फेमस केसेस सुद्धा आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, इंडिपेंडेंट थॉट वर्सेस युनियन ऑफ इंडिया. असंच एमएफसी म्हणजे खूप काही असं कुठलं तरी समजा करून केसला सुद्धा विचारत नाही, एकदम लँडमार्क वाला जे आहे समजा त्याच्यामध्ये, तर त्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात आणि आपल्याला बघितल्यानंतर लगेच लक्षात येऊन जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा आता हे परत बघा, तुम्ही परत त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तुम्हाला जोड्या लावा विचारलेलं आहे, हे सुद्धा सोपाच प्रश्न होता जर तुम्ही थोडस जर समजा याच्यामध्ये विचार केला असता तर. त्याच्यानंतर हे परत जोड्या लावायचा तिसरा चौथा प्रश्न, 14th, 15th आहे. एवढे जास्त जोड्या लावा वगैरे अशा प्रकारचे हे एकदम म्हणजे नेट एक्झामिनेशनला वगैरे समजा जेमेपी अशा प्रकारे म्हणजे ते अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. आपल्याला एवढे प्रश्न अशा प्रकारचे विचारले जात नव्हते त्याच्या अगोदर, पण तुम्हाला दिसेल की 2019 पेपरमध्ये अशा प्रकारचा हा ट्रेंड एकदम बदललेला आहे. अदरवाईज त्याच्यामध्ये जे जन म्हणजे एकही प्रश्न आता तसे सरळ नव्हते, म्हणजे जसे सोपे एकदम प्रश्न असायला पाहिजे तसे नव्हते. याच्यामध्ये तुम्हाला खालचे प्रश्न असे दिसतील, खास करून म्हणजे सेकंड हाफ मधले हा सेट बहुतेक दुसरा आहे. समजा आता हे प्रश्न आहेत, म्हणजे मी तुम्हाला याच्याबद्दल बोलत होतो. स्टेटमेंट एकदम सिंपल असणार आहे, हे पहिलं स्टेटमेंट आहे. विद्यार्थी एवढं सगळं स्टेटमेंट बघूनच म्हणजे बऱ्याच विद्यार्थी घाबरून गेले की हे सगळं एवढं स्टेटमेंट आहे, हे सगळं व्यवस्थित वाचलं असतं तरी स्टेटमेंट आपल्या लक्षात आलं असतं. त्याच्यानंतर हे दुसरं स्टेटमेंट आहे, मग तुम्हाला खाली विचारले ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट, ए इज इनकरेक्ट, बी इज करेक्ट, बोथ आर करेक्ट किंवा बोथ आर इनकरेक्ट, हे ट्रेंड आपल्याला लक्षात येणं गरजेचं होतं.
ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याची आपली त्याच्यामध्ये तयारी असली पाहिजे होती किंवा सवय असली पाहिजे होती. ज्यावेळेस 2019 त्यावेळेस समजा ज्यावेळेस आपण म्हणजे कुठे जर समजा आपण शिकवत असणार जेमेपीसीला, त्यावेळेस कुणालाच कल्पना नव्हती की अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, कारण ह्याच्या अगोदर कधी जेमेपीसीने असा एवढं म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न समजा एवढं जास्त विचारले नाही. तुम्ही याच्यामध्ये खालचे जर प्रश्न बघितले म्हणजे थोडक्यात काय तर नंबर ऑफ प्रश्न जे आहेत म्हणजे त्याचे समजा परत तसाच प्रकारचा प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणजे हे एक विचारले समजा पॉवनर्स एक विचारले आणि दोघांचं सुद्धा त्याच्यामध्ये असं कनेक्शन नाही आहे. ठीक आहे, एक क्रेडिटर टाइम पार्टी विषयी वगैरे आहे समजा आणि दुसरा पॉवनर वगैरे विषयीचा आहे. ठीक आहे, म्हणजे असं करून सुद्धा त्यांनी तुम्हाला स्टेटमेंट विचारलेलं आहे. स्टेटमेंट बेसचे जे प्रश्न आहेत हे 2019 पेपरमध्ये तुम्हाला दिसतील की खूप सारे आहेत. ठीक आहे, हा समजा सेकंड प्रश्न सुद्धा हा सुद्धा त्याच्यावरच आहे. आता सेक्शन 90 इंडियन रेव्हन्यू ऍक्ट जो आहे याच्यावर सुद्धा तसंच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, हे सुद्धा तसंच विचारलेलं आहे आणि स्टेटमेंट अशा प्रकारचे होते म्हणजे मी जे तुम्हाला आता काल प्रॉपर एव्हिडन्स शिकवताना तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस समजा एव्हिडन्स आपण टेंडर करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये हे पॉईंट घेतला जातो. म्हणजे 30 वर्ष कधी काउंट केले जातील, ज्यावेळेस ते इट इज टेंडर इन एव्हिडन्स. एव्हिडन्स मध्ये ज्यावेळेस आपण टेंडर करत असतो, ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली कोर्टामध्ये ज्यावेळेस देत असतो त्यावेळेस पासून त्याच्यामध्ये काय केला जातो याचा टाइम पिरियड काउंट केला जातो की 30 वर्ष समजा डॉक्युमेंटला झालेले आहेत किंवा नाही झालेले आहेत. ठीक आहे, ह्याच्यावर एक स्टेटमेंट विचारलेलं आहे आणि दुसरं त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं प्रिझम्प्शन अंडर सेक्शन 90 ऑफ द इंडियन रेव्हन्यू ऍक्ट विथ रिस्पेक्ट टू ट्रूथफुलनेस ऑफ द कंटेंट ऑफ द डॉक्युमेंट. म्हणजे असं दिसेल की एकदम कुठलं स्टेटमेंट असं स्पेसिफिक तुम्हाला विचारलेलं नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जे मेरिट आहे 190 जागा आणि त्याच्यामध्ये पेपर अशा प्रकारचा, त्याच्यामुळे हे मेरिट डायरेक्ट 31 वर त्याच्यामध्ये आलेलं होतं. ठीक आहे, आपल्यासोबत 2022 असंही होऊ शकतं किंवा जे बाकीचे जे पेपर मी तुम्हाला म्हणतोय जस्ट समजा आता हा पेपर आहे नाही प्रेझेंटेशन आहे हा समजा 2020 पेपर आहे. आता हा एकदम ऍव्हरेज पेपर होता म्हणजे जसा रेग्युलर आपला असतो पेपर तशा प्रकारचा होता. म्हणजे 2019 आपला हे झाल्यानंतर हा एकदम रेग्युलर पेपर होता, ह्याच्यामध्ये असं काही स्पेसिफिक म्हणजे तुम्हाला असं दाखवण्यासारखं नाही आहे. ट्रेंड हा रेग्युलरच ट्रेंड होता ह्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे जनरली समजा आपले अशा प्रकारचे जे प्रश्न असायला पाहिजेत, सर्च वॉरंट समजा कोण इश्यू करू शकतं, त्याच्यानंतर कॉम्पिटंट अथॉरिटी जी आहे महाराष्ट्र एनकाउंटर ऍक्ट मधली त्याच्यामध्ये ही म्हणजे कोण असू शकतं समजा म्हणजे कोणत्या लेवलचा समजा व्यक्ती असू शकतो, डेप्युटी ग्रेडचा आहे किंवा ज्युनियर डिव्हिजनचा आहे किंवा हे सगळेच असू शकतात, त्याचं उत्तर आता सगळंच होतं समजा. ठीक आहे, सरळ प्रश्न आहे. महाराष्ट्र एनकाउंटर ऍक्ट वाचल्यानंतर तुम्हाला सरळ सरळ लक्षात येऊन जातात, सीआरपीसी वाचल्यानंतर सरळ सरळ लक्षात येऊन जातो, त्याच्यानंतर आर्टिकल तुमचा 19 जो आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा सरळ सरळ विचारलेला आहे. ह्याच्यामध्ये असं टेक्निकल असं काहीच नाही आहे, म्हणजे वाचल्यानंतर आपल्याला सरळ सरळ लक्षात येऊन जातो. 2020 सुद्धा जो पेपर होता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे 90+ त्याच्यामध्ये तुम्ही स्कोअर करू शकत होता. ठीक आहे, 20 सुद्धा आणि सध्याचा आपला जो आताचा जो पेपर आहे म्हणजे आपला काल जो आलेला जो पेपर आहे हा जर तुम्ही बघितला ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यात काहीच म्हणजे एकदम एमपी लेवलचा पेपर आहे. ठीक आहे, आउट ऑफ मार्क स्कोअर करण्यासारखा पेपर आहे. ठीक आहे, काही प्रश्न कॅन्सल झालेले कॅन्सल झालेले समजा प्रश्न सोडले. ठीक आहे, कॅन्सल झालेले प्रश्न सोडले तर तुम्ही त्याच्यामध्ये आउट ऑफ स्कोर करू शकता अशा प्रकारचा हा प्रश्न आहे पेपर आहे. ठीक आहे, म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं समजा सेक्शनवर. ठीक आहे, जवळपास 35+ प्रश्न फक्त सेक्शन नंबरवर विचारले. ठीक आहे, सेक्शन नंबर एवढं महत्व जेमेपीसीने प्रिलिममध्ये कधीच दिलं नाही सेक्शन्सला. ठीक आहे, तेवढं महत्व आता त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. पण ह्याच्यातले जेवढे सेक्शनचे जे प्रश्न तुम्हाला विचारले आहेत हे जर तुम्ही बघितले म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये एक प्रकारे म्हणजे जे रिकॉग्नाइज सेक्शन्स आहेत समजा जे जास्त वेळ समजा आपल्या चर्चेमध्ये असतात अशा प्रकारचे सेक्शन त्याच्यामध्ये विचारलेले होते. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आता हे समजा विचारलेलं आहे म्हणजे सोव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक म्हणजे मी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं हे असं सिक्वेन्स सुद्धा विचारतं जेएमएफसी आणि हे खूप जुन्या काळामध्ये विचारलं जायचं म्हणजे 5-6 वर्ष 7-8 वर्ष झालं अशा प्रकारचे प्रश्न समजा कमी त्याच्यामध्ये येत होते जेएमएफसीला पण हे परत त्याच्यामध्ये यावेळेस हे सुरू केलेलं आहे त्यांनी. डिफॉल्ट बिलची समजा प्रोव्हिजन कुठे आहे. ठीक आहे, सरळ सरळ म्हणजे तुम्हाला 167(2) तुम्हाला त्यामध्ये लिहायचा होता. सरळ सरळ सेक्शन नंबर विचारलेला आहे. त्याच्यानंतर फंडामेंटल ड्युटीज आर गिव्हन इन सरळ सरळ सेक्शन नंबर आहे. हु अपॉइंट्स अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया सरळ सरळ त्याच्यामध्ये प्रेसिडेंट तुम्हाला त्यामध्ये लिहायचं होतं. म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. म्हणजे हा पेपर जो आहे म्हणजे अर्ध्या तासामध्ये पेपर जिकडे तिकडे व्हावा ठीक आहे अशा प्रकारचा पेपर तुम्हाला विचारलेला होता. प्रोटेक्शन ऑफ पर्सनल लिबर्टी कशा प्रकारचा अधिकार आहे, प्लीडिंग म्हणजे त्याच्यामध्ये काय. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग राईट टू प्रायव्हसी म्हणजे
राईट टू एन्जॉय प्रॉपर्टी ट्रान्सफर म्हणजे काय आहे, ठीक आहे, कोणत्या प्रकारचा ट्रान्सफर आहे लीज संदर्भात, ज्यामध्ये ऍज पर सेक्शन 96 ठीक आहे. असं दिसेल की काहीच नाही, म्हणजे स्पेसिफिक तुम्ही बघितलं प्रश्नामध्ये असं काहीच नव्हतं, ठीक आहे. म्हणजे आपल्याला जो मेरिट जे आपल्याला दिसते, समजा आपल्याला असं वाटतं की मेरिट म्हणजे 79 जे आहे, समजा 0.50 हे मेरिट खूप जास्त लागला असं आपल्याला वाटतंय, पण हे प्रश्नांमध्येच काहीच नाहीये. म्हणजे जसं तुम्हाला सांगतोय की एकही म्हणजे प्रश्न म्हणजे असे जे सगळे जे प्रश्न जे होते, प्रश्न अशा प्रकारचे होते, एकदम एमपी लेवलचे प्रश्न होते, की म्हणजे कुठलं काही जास्त कॉन्ट्रडिक्शन ठेवलंच नाही त्यांनी. सरळ सरळ त्याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन मध्ये सेक्शनची जी वर्डिंग आहे त्या वर्डिंग वर तुम्हाला प्रश्न विचारला, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ त्यांनी एखादा सेक्शन नंबर वगैरे त्याच्यामध्ये विचारलेला आहे, आणि जे सेक्शन नंबर विचारले ते सुद्धा खूप लँडमार्क आहेत. आता 167 जो मी तुम्हाला सांगितला डिफॉल्ट बेलचा, 167(2), ठीक आहे, रिमांड ज्याला आपण म्हणतो, हा सेक्शन तर प्रत्येकाला माहिती असायलाच पाहिजे. म्हणजे सेक्शन ज्यांनी विचारले जे सेक्शन होते ते सुद्धा एकदम रिकॉग्नाइज सेक्शन होते, आणि सेक्शन विचारताना कधी असं काहीतरी कुठून तरी उडून ताणून कुठला कानाकोपऱ्यातला सेक्शन वगैरे असं काही विचारलं जात नाही, ठीक आहे. जे सेक्शन विचारलं जातं तुम्हाला ते जवळपास त्याच्यामध्ये म्हणजे जे रेग्युलर चर्चेमधले असणारे जे सेक्शन आहेत हेच तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जातात. जस्ट वन मिनिट. ठीक आहे, तर हा आपला त्याच्यामध्ये 2000 म्हणजे आपला 20 त्याच्यामधला पॅटर्न आहे. थोडक्यात काय म्हणजे मी तुम्हाला हे सगळं दाखवण्याचा काय प्रयत्न करतोय, ठीक आहे, 2019 त्याच्यानंतर 2020 आणि त्याच्यानंतर 2021 हे तीनच ट्रेंड आहेत आतापर्यंत कधीचा. जर तुम्ही पेपर काढला, एक तर तुम्हाला 19 प्रकारचा पेपर असेल ज्याच्यामध्ये समजा स्टेटमेंट आहेत, ज्याच्यामध्ये खूप सारे समजा जोड्या लावा वगैरे समजा आहेत, त्याच्यानंतर 2020 हा आपला रेग्युलर ट्रेंड आहे. रेग्युलर ट्रेंड म्हणजे थोडेसे तुम्हाला विचार करण्यासारखे विचारतील, पण 1 स्टेटमेंट समजा विचारतील त्याला खाली आपले 4 ऑप्शन असतील, ठीक आहे. एखादं कुठेतरी जोड्या लावा वगैरे समजा सोपा असेल, एखादं कुठेतरी असेल जे खूप सोपा असेल, समजा एकदम ह्या 2019 जे होतं खूप सारे स्टेटमेंट आणि खूप सारे जोड्या लावा वगैरे, ठीक आहे. आदर्शन रिजनिंग वाले सुद्धा काही प्रश्न होते 2019 मध्ये, म्हणजे नेट एक्झामिनेशनचा पॅटर्न असू द्या, युपीएससीचा पॅटर्न असू द्या, ठीक आहे, किंवा एमपीएससीचा पॅटर्न असू द्या, अशा प्रकारचे बरेच ट्रेंड त्याच्यामध्ये त्यांनी फॉलो केले गेले होते. त्याच्यानंतर 2020 जो आहे हा आपला रेग्युलर पॅटर्न आहे, आणि त्याच्यानंतर हा 2021 जो आहे हा पॅटर्न त्याच्यामध्ये म्हणजे याला आपण म्हणतो की एकदमच म्हणजे जसं आपण म्हणतो की खूपच समजा क्वालिटी आपलं खराब करून टाकल्यासारखा पॅटर्न आहे, ठीक आहे. जे जेएमसी जी पॅटर्न आहे म्हणजे जी क्वालिटी आपली आतापर्यंत आपण मेंटेन ठेवली होती ती कुठेतरी खराब झाल्यासारखं आहे. म्हणजे थोडं तुमचा असं विचार करायची तुम्हाला गरजच नाही, तुम्ही जे काही समजा वाचलेलं आहे पाठ केलेलं आहे तेच तुम्हाला त्याच्यामध्ये समजा याच्यामध्ये फक्त लिहायचं होतं. सेक्शन नंबर जे समजा ज्यांनी पाठ केलेले आहेत त्यांना ते लिहायचे होते, ठीक आहे, काही असू द्या. म्हणजे मी जे ज्यावेळेस म्हणतो की मला स्वतःला पर्सनली मला अशा प्रकारचा अभ्यास पटत नाही, ठीक आहे, मला पर्सनली माझं मत असं आहे की विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा अभ्यास करायला नाही पाहिजे, आणि शिक्षकांनी सुद्धा शिकवताना अशा प्रकारचं शिकवायला नाही पाहिजे, ठीक आहे. पण आता आपल्याला जो अभ्यास करायचा आपण जज झाल्यानंतर आपण काय करायचं ते करू. सध्याच्या आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, जज होणं आपल्यासाठी महत्वाचं आहे, आणि जर यांची रिक्वायरमेंटच अशा प्रकारची आहे तर आपण अभ्यास सुद्धा तशा प्रकारचाच केला पाहिजे, ठीक आहे. बऱ्याच वेळेस तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे असं वाटतं की सर म्हणजे आपण खूप सेक्शन पाहतोय आपण, किंवा आपण ह्याच्यापेक्षा जास्त एक्स्ट्रा डिस्कशन जे आहे एखाद्या सेक्शनवर जे करायला पाहिजे ते आपण समजा कुठेतरी करत नाही आहे, ठीक आहे, तुम्हाला ते तशा प्रकारचं डिस्कशनची गरजच नाही आहे. तुम्हाला सेक्शन आणि सेक्शन सोबत लिंक जर असलेला खूपच लँडमार्क जजमेंट जर असेल समजा, ठीक आहे, तर खूप लँडमार्क जजमेंट असेल तर ते जजमेंट आपल्याला बघणं गरजेचं आहे किंवा डिस्कस करणं गरजेचं. जसं समजा आपलं 2020 मी म्हणजे तुम्हाला लिहून दिलं होतं म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, ठीक आहे, जे आपलं समजा अर्जुन पंडितराव खोतकरचं जजमेंट आहे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत, ठीक आहे, जजमेंटच विचारलं त्याच्यावर. मी एवढं स्पेसिफिक लिहून दिलं होतं मागच्या मेन्सच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना, त्यांना सांगितलं होतं की ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. प्रश्न जर आला नाही त्याच्यावर पण त्याच्यावर डायरेक्ट जजमेंट रायटिंगच आलं त्याच्यामध्ये. जजमेंट रायटिंग म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचं अप्रिशिएशन तुम्हाला त्यामध्ये करणं गरजेचं होतं. ज्याला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचं अप्रिशिएशन चांगल्या पद्धतीने करता आलं जजमेंट रायटिंगमध्ये, तर अशा वेळेस तो व्यक्ती त्याच्यामध्ये काय झाला म्हणजे एक प्रकारे तसं त्याच्यामध्ये जजमेंट त्याला चांगल्या पद्धतीने लिहिता आलं. काही लोकांनी ते दुकानातला सीसीटीव्ही त्याला काही किंमत नाही वगैरे अशा प्रकारे लिहून टाकलं, ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांना त्याचं नुकसान त्याच्यामध्ये होणार आहे म्हणजे झालेलं आहे समजा, ठीक आहे. तर हे मी तुम्हाला सांगत होतो की तीन ट्रेंड आहेत. आपल्या मनाची जी तयारी असणार आहे ती सगळ्याच प्रकारची असली पाहिजे, आणि आपल्या आपले जे टेस्टचे जे पेपर असणार आहे टेस्टच्या पेपरमध्ये तुम्हाला सगळ्याच प्रकारचे स्टेटमेंट असणार आहे. 2019 प्रमाणे सुद्धा तुम्हाला प्रश्न आपण विचारणार आहोत,
आता आपल्या बॅचमध्ये तुमच्या टेस्ट सिरीज सुद्धा इन्क्लूड आहे. ठीक आहे, टेस्ट सिरीज इन्क्लूड असल्यामुळे तुमच्या टेस्ट सुद्धा आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न असतील, 2019 प्रकारचे, 2020 प्रकारचे सुद्धा प्रश्न असतील, आणि 2021 सारखे सुद्धा प्रश्न तुम्हाला चांगले सापडतील. ठीक आहे, कारण ऐनवेळी आपल्या आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे की हे एकदम एकदम काय झालं अशा प्रकारचं. ठीक आहे, कारण 2019 मी तुम्हाला सांगतो लिटरली विद्यार्थी त्याच्यामध्ये शेवटपर्यंत पोहोचू शकले नाही. ठीक आहे, आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी त्यांना अगोदर सांगितलेलं होतं की आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने आपण प्रिपेअर करत आहोत, सगळे सब्जेक्ट आपण चांगलं पाहतोय, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण त्याच्यामध्ये लिहून घेतोय, आपले नोट्स प्रॉपर आहेत, आपली प्रॅक्टिस आपण टेस्ट सिरीज करून घेतोय. ठीक आहे, म्हणजे वेळोवेळी आपण विषय झाल्यानंतर त्याचा टेस्ट सिरीज सुद्धा आपण करून घेतोय. त्यामुळे तुम्हाला जर येत नसेल तर महाराष्ट्रात कुणालाच येत नाही, इथपर्यंत मी त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सांगत असतो, तुम्हाला सुद्धा मी तेच सांगतोय. ठीक आहे, म्हणजे प्रिपरेशनसाठी जी गोष्ट करणं गरजेचं आहे ती प्रत्येक गोष्ट आपण आपल्या क्लासमध्ये करून घेत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर येत नसेल तर म्हणजे ही गोष्ट ही खूप महत्वाची आहे. ऐनवेळी परीक्षेमध्ये तुम्हाला पेपरमध्ये हातात आल्यानंतर काय म्हणजे तुमचे एक्सप्रेशन असतील किंवा तुमच्या मनाची तयार म्हणजे काय तुमच्या मनाची परिस्थिती असेल हे खूप जास्त मॅटर करतं. ठीक आहे, तर हे त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये समजणं गरजेचं असतं किंवा त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात आलं पाहिजे की म्हणजे जे आपले त्याच्यामध्ये पेपर जो आहे आपला त्याच्यामध्ये हा कशा प्रकारचा आहे किंवा आपल्याला काय त्याच्यामध्ये विचारलेलं आहे हे त्याच्यामध्ये आपल्याला समजणं गरजेचं असतं. त्यावेळेस मनाची तयारी खूप महत्वाची आहे. त्यावेळेस जर तुम्ही समजा खचून गेला किंवा प्रेशर जर आलेला असेल किंवा टेन्शन जर आपल्याला त्याच्यामध्ये आलेलं असेल तर अशा वेळेस त्याच्यामध्ये आपण ती परिस्थिती टॅकल करू शकत नाही. आणि ती म्हणजे नेहमी असंच होतं की जर समजा प्रेशरमध्ये आला तर माणसाला आठवत नाही, जे समजा वाचलेलं आहे जे अभ्यास केलेला आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला आठवायला लागत नाही आणि त्याच्यामुळे आपलं त्याच्यामध्ये खूप जास्त नुकसान झालेलं असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं जस्ट एकदा परत आपण आता हे तुमच्या पेपरच्या पॅटर्न बद्दल झालं, थोडंसं आपण सिलेबस कडे येऊया, त्याचा टाइम चेक करा. ठीक आहे, ठीक आहे, तर हा तुमचा सिलेबस आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीत सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे जसं नेटच्या एक्झामिनेशनला समजा आपल्याला ते अगोदर सांगतात की तुम्हाला कुठल्या पार्टवर समजा किती प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, त्यांचा एक म्हणजे रेशियो फिक्स असतो की जे 10 युनिट आहेत समजा त्या 10 युनिटवर त्याच्यामध्ये तुम्हाला 10-10 प्रत्येक युनिटवर तुम्हाला 10-10 प्रश्न समजा विचारले जातात. आपल्याकडे तसं नाही आहे, तुम्हाला म्हणजे थोडंसं कमी जास्त त्याच्यामध्ये होत राहतं. समजा आता महाराष्ट्र रेन कंट्रोल ऍक्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला 7 प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा 10 तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे थोडंसं कमी जास्त त्याच्यामध्ये होऊ शकतं. त्याच्यानंतर समजा हा लिमिटेशन ऍक्ट आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 7-10 प्रश्न विचारले जाऊ शकतात. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावर सुद्धा 7-10 प्रश्न आपल्याला येऊ शकतात. कॉन्ट्रॅक्ट वगैरे जे सगळे कॉन्ट्रॅक्टचे जे सगळे जे लॉज आहेत म्हणजे सेन्स ऑफ गुड्स आहे, पार्टनरशिप आहे किंवा स्पेसिफिक रिलीफ आहे, ह्याच्यामध्ये स्वतःच स्पेसिफिक असं म्हणजे त्यांनी असं मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन थोडं मेंटेन राहत नाही, पण एकंदरीत 17-20 पर्यंत तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात या 4 कायद्यावर. ठीक आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्यासाठी थोडं महत्वाचे आहे. ह्याच्यामध्ये अजून एक डिस्ट्रिब्युशन करता येतं स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट सोबत, म्हणजे कॉन्ट्रॅक्टचे जे बाकीचे जे 3 आहेत आणि स्पेसिफिक रिलीफ जो आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या स्पेसिफिक रिलीफचा एकट्याचा शेअर खूप जास्त आहे. ठीक आहे, बऱ्याच वेळेस स्पेसिफिक रिलीफचे स्वतःचे 8-10 प्रश्न असतात. ठीक आहे, म्हणजे जरी लहान कायदा असला तरी सुद्धा ह्याच्यावर सुद्धा खूप जास्त प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. त्याच्यानंतर तुमचा हा सिव्हिल प्रोसिजर कोड आहे. ठीक आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड याच्यावर सुद्धा आपल्याला 9-12 पर्यंत प्रश्न विचारले जाऊ शकतात. कधी कधी एक्सेप्शनल केसमध्ये सिव्हिल प्रोसिजर कोडचे प्रश्न 15-20 पर्यंत पण जातात. ठीक आहे, 15-15 प्रश्न तुमच्या ज्यामध्ये सिव्हिल प्रोसिजर कोडच विचारलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे 2015 वगैरेचा एक्सेप्शन जर तुम्ही बघितलं, काही एक्सेप्शनमध्ये इथपर्यंत सुद्धा पेपर जाऊ शकतो. सीआरपीसी सुद्धा त्याच्यामध्ये काही एक्सेप्शनमध्ये म्हणजे अशा प्रकारे समजा इथपर्यंत आपला त्याच्यामध्ये जाऊ शकतो. त्याच्यानंतर हा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे समजा, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 7-10 मार्कापर्यंत प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आपला सीआरपीसी आहे, हा सुद्धा 9-12 पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर इंडियन युनियन ऍक्ट आहे, 8-11 पर्यंत विचारले जाऊ शकतात. आणि इंडियन पिनल कोड जो आहे त्याच्यामध्ये हा सुद्धा 8-11 पर्यंत तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत ते ट्रेंड तसा मेंटेन ठेवतात. ठीक आहे, थोडंसं 2-4 मार्क इकडे तिकडे जर समजा म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येऊन आपल्याला अंदाज लागून गेलेला असतो की किती समजा मार्क आपल्याला समजा एखाद्या गोष्टीवर आपल्याला विचारले जाऊ शकतात. कधी कधी असं होतं की समजा हे 7 जे आहे 7-10 मार्काचं ह्याच्यावर 7 मार्काला विचारले समजा आणि 2 मार्क जे आहे समजा ह्याच्यातले कुठलं तर मॅक्झिमम विचारलं समजा एखादा लीगल मॅक्झिमम तुम्हाला प्रश्न आला किंवा अजून समजा अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टीवर जर आपल्याला प्रश्न आलेला असेल
तर असंही त्याच्यामध्ये आपल्या एक्झाममध्ये आपल्यासोबत होऊ शकतं. काही मॅग्झिन्स असू द्या, काही कुठलं समजा एखादा रिसेंट एकदम जर समजा काही डेव्हलपमेंट असेल, सहज आपल्याला असं सिलेबसमध्ये तर आपल्याला करंट अफेअर्स असा काही टॉपिक नाही आहे, पण आता काहीतरी समजा एखादी गोष्ट अशी विचारली जाऊ शकते, ठीक आहे, जी समजा सध्याच्या म्हणजे चर्चेत आहे, किंवा एखादी मॅग्झिन वगैरे जर समजा असेल जुनी त्याच्यामध्ये, किंवा समजा अमेकस क्युरी आहे, म्हणजे अमेकस क्युरीचा मिनिंग वगैरे काय आहे. आता लीगल लँग्वेज असा तर काही आपल्याला टॉपिक नाही, तर सुद्धा अमेकस क्युरी म्हणजे काय, फ्रेंड ऑफ द कोर्ट, असं काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये मध्ये मध्ये विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. तर हे एक एकंदरीत त्याच्यामध्ये आपला हा सिलेबस आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, सिलेबसमध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया दिलेला आहे, ठीक आहे, तुम्हाला असं दिलंय का कॉन्स्टिट्यूशनल लॉ, ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनल लॉ असं तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेलं नाही आहे. जर कॉन्स्टिट्यूशनल लॉ जर असतं या ठिकाणी, जस्ट वन मिनिट, परत चालू करतो, तर कॉन्स्टिट्यूशनल लॉ तुम्हाला विचारलेला नाही आहे, आपल्याला सिलेबसमध्ये आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे मोस्ट स्पेसिफिकली तुमचे जे 95% जे क्वेश्चन्स असतात, ठीक आहे, तुम्ही 90% म्हणू शकता, समजा 90% क्वेश्चन जे आहेत तुमचे म्हणजे आपल्या आर्टिकल्सवर असणार आहेत, ठीक आहे. समजा तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, इथे जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट लॉ असं जर असतं, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट लॉ जर असतं, सर तुम्हाला प्रश्न आले असते केस लॉ जर कॉन्ट्रॅक्टचा, पण तुम्हाला कोड विचारलेला, सर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये जे समजा सेक्शन दिलेले आहेत त्या सेक्शन स्पेसिफिक तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर समजा हे सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट आहे, पार्टनरशिप ऍक्ट आहे, स्पेसिफिकली ऍक्ट आहे, आपल्याला म्हणजे तुमचे याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की 99% जे तुमचे प्रश्न आहेत हे तुमचे प्रश्न फक्त सेक्शन नंबर्सवर असतात. ह्याच्या व्यतिरिक्त जर समजा कुठल्या काही केसमध्ये काही आलेला असेल वगैरे, हे प्रश्न तुम्हाला दिसत नाहीत. जसं नेटची एक्झाम जर तुम्ही बघितली, ठीक आहे, त्याच्यामध्ये उला वर्सेस किंगच्या केस लॉज आहेत, किंवा मोहरी बीबीचे केस लॉ आहे, ठीक आहे, म्हणजे बॅल्फर वर्सेस बॅल्फरची समजा डॉक्ट्रिन आहे, अशा प्रकारचे जे केस लॉज आहेत ह्या तुम्हाला नेटच्या एक्झामिनेशनला विचारतील, कुठेतरी विचारतील, ठीक आहे. पण तुम्हाला इथे तशा प्रकारचं नाही आहे, इथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऍक्टमधले सेक्शन्स, पार्टनरशिप ऍक्ट म्हणजे पार्टनरशिप ऍक्टमधले सेक्शन्स, सेल्स ऑफ गुड्स ऍक्टमध्ये सेक्शन, सेल्स ऑफ गुड्स ऍक्टमधले सेक्शन्स, ठीक आहे. हा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मी युनिव्हर्सिटी लेवलला सुद्धा म्हणजे शिकवलेला आहे, ठीक आहे, युनिव्हर्सिटीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना मी शिकवलेला आहे. कॉन्स्टिट्यूशनल लॉ मी त्याच्यामध्ये इकडे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ लॉला शिकवलं आहे, इकडे मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या आपल्या डिपार्टमेंट ऑफ लॉला शिकवलं आहे, इकडे विश्वकर्मा युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ लॉला मी शिकवलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट समजा इकडे विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. हे जे सगळे विषय आहेत तिकडे शिकवताना केस लॉज किंवा अजून जे काही समजा कायद्यामध्ये डेव्हलपमेंट झालेले आहेत अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला शिकवाव्या लागतात, कारण ती त्यांची गरज आहे. पण इथे जर तुम्ही बघितलं म्हणजे आपल्या जेएमएफसीसाठी जर बघितलं, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट लॉ वगैरे असं विचारलेलं नाही आहे, सिलेबसमध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सेक्शन स्पेसिफिक प्रश्न विचारले जातील. इव्हन कॉन्ट्रॅक्ट सेल ऑफ गुड स्पेसिफिक वगैरे जे आहे, स्पेसिफिक सोडून, ठीक आहे, स्पेसिफिक मध्ये तुम्हाला मुलायांचं पुस्तक वगैरे तुम्हाला घ्यावं लागतं, ठीक आहे, इथे मी जरी मेन्शन केलं नसलं तरी त्याच्यामध्ये समजा मुलायांचं नवीन एडिशन जे आहे हे तुमच्याकडे असायला पाहिजे. हे जे पुस्तकं सुद्धा लिहिले आहेत मी पुढे, महाराष्ट्र एन्काउंटरला बेरॅप वाचा, आपले क्लासचे नोट्स वाचा, ठीक आहे. हा हा आता हा आपल्या बॅचचा पहिला व्हिडिओ आहे, लेक्चरचा पहिला व्हिडिओ आहे, हा मी युट्यूबवर सुद्धा टाकणार आहे. जे युट्यूबचे लोक हा लेक्चर ऐकत आहेत त्यांच्यासाठी युट्यूबवर सुद्धा महाराष्ट्र एन्काउंटर लॅबचे आपले व्हिडिओज आहेत, ठीक आहे. 1.5 तासाचं सेशन आहे, 1.5 तासाचे लेक्चर्स आहेत, त्याच्या बाहेर कुठलाच एक इयरचा प्रश्न येत नाही. तुम्ही कोणत्या वर्षीचा पेपर काढून बघा आपल्या जेएमएफसीचा, माझा 1.5 तासाचं जे फ्री रेकॉर्डिंग युट्यूबवर अवेलेबल आहे त्याच्या बाहेर जात नाही. क्लासमध्ये तर आपण ते प्रॉपर त्याच्यामध्ये लिहून घेत असतो नोट्स वगैरे, किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये ते रिव्हिजन वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करत असतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बेरॅप वाचा आणि आपले क्लासचे नोट्स सफिशियंट आहेत. हे लिमिटेशनला सुद्धा बेरॅप वाचा आणि क्लासचे नोट्स सफिशियंट आहेत. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला सुद्धा बेरॅप वाचा आणि आपले क्लासचे नोट्स त्याच्यामध्ये सफिशियंट आहेत. कॉन्स्टिट्यूशनला तुम्ही बेरॅप्सच्या खाली ज्या कमेंट्रीज असतात त्याच्यामध्ये काही नवीन केस लॉज वगैरे समजा जर असतील त्याच्यामध्ये काही खूपच लँडमार्क वाले, तर तुम्ही ते कॉन्स्टिट्यूशनच्या बेरॅप्सच्या जे काही केस लॉज आहेत समजा आर्टिकल 13 खाली काही केस लॉज आहेत, आर्टिकल 12 खाली काही केस लॉज आहेत कमेंट्रीजमध्ये, ठीक आहे, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता, ठीक आहे. पी एम बक्षी यांचं हँडबुक असतं कॉन्स्टिट्यूशनवर, पी एम बक्षी यांचं, ठीक आहे, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये विकत घेऊ शकता. ते तुम्हाला त्याच्यामध्ये काही केस लॉज वगैरे तुम्हाला सापडतील खाली, जर तुम्हाला ॲडिशनलमध्ये वाचायचं. मुळात कॉन्स्टिट्यूशनवर म्हणजे खूप सोपे प्रश्न असतात, तुम्हाला जे मी दाखवले हिबियस कॉर्पस ऑर्बिटल डिक्टा वगैरे समजा ते जे आहे, ठीक आहे, म्हणजे लिटरली खूप सोपे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे असं एवढं जास्त हे म्हणजे करायची गरज पडत नाही. विशाखा वगैरे समजा ते आहे, समजा विशाखा वगैरे
स्टेट ऑफ परिषद राजस्थान, सोपे एक त्याच्यामध्ये गेस्ट लॉज आहे. त्याच्यानंतर आहे सिव्हिल प्रोसिजर कोड. आता हा जो कायदा आहे, ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला काही पुस्तकं वाचावी लागतात. समजा सुरुवातीला बेरॅक्स आहेत, त्याच्यानंतर तकवाणी यांचं, सी के तकवाणी यांचं पुस्तक आहे, आणि मग आपले क्लासचे नोट्स. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, सगळीकडे क्लास नोट्स दिसेल तुम्हाला. क्लास नोट्स तुमच्यासाठी बायबल असतील. ठीक आहे, जर तुम्ही समजा ख्रिश्चन असाल तर बायबल आहे, अजून कुठल्या धर्मग्रंथावर विश्वास असेल तर तुम्हाला, म्हणजे तुमच्यासाठी तो धर्मग्रंथ तुम्ही समजा. म्हणजे जवळपास प्रत्येक प्रश्नाचं तुमचं उत्तर तुम्हाला क्लास नोट्समध्ये सापडून जाईल. आपल्या क्लासच्या नोट्समध्ये जवळपास, आता हा 2021 जो पेपर होता हा तर सगळा आपल्या वहीमधूनच होता. म्हणजे 2021 जो पेपर आहे याच्यामध्ये तर काहीच असं आपलं, म्हणजे आपल्या वहीचं बाहेरचं नव्हतं. ठीक आहे, म्हणजे 95 आसपास मार्क असणारे सुद्धा आपल्याकडे विद्यार्थी आहेत. म्हणजे हे सगळं समजा क्वेश्चन कॅन्सल होण्याच्या अगोदर, ठीक आहे, इथपर्यंत त्याच्यामध्ये स्कोरिंग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं आहे. हे सगळं ह्याच्यामुळे की म्हणजे सगळं प्रेडिक्टेबल त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं होतं. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला क्लास नोट्समध्ये जवळपास प्रत्येक गोष्ट तुम्हाला भेटणार आहे. या क्लास नोट्सचं तुम्हाला रेग्युलर रिव्हिजन खूप जास्त प्रमाणामध्ये करायचं आहे. म्हणजे तुम्ही रोजच्या रोज तुम्हाला एक 2 तास तुम्ही त्याच्यामध्ये असे ठेवू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही क्लासच्या वेळेचं रिव्हिजन करणार आहात. ठीक आहे, एखादा तास तुम्ही समजा बेरॅक समजा त्याच्यामध्ये वाचणार आहात. बेरॅक वाचण्यासाठी क्लासच्या वेळेचं रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही असे वेगवेगळ्या टाइम सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. ठीक आहे, कारण ही क्लासच्या वहीचा फायदा हा असतो स्पेसिफिकली. जर तुम्ही स्वतः ते समजून घेतलेलं असेल आणि तुम्ही स्वतः ते लिहिलेलं असेल, समजून घेत लिहिलेलं असेल, तर एक्झामच्या शेवटच्या काळामध्ये तुम्हाला रिव्हिजन करायला हे खूप सोपं पडतं. ठीक आहे, खूप स्पीडली पद्धतीने आपल्याला ते रिव्हिजन करता येतं आणि प्रत्येक कन्सेप्ट आपला त्याच्यामध्ये आपल्या अंडरस्टँडिंगमध्ये आपण लिहून घेतलेला असतो. ठीक आहे, जसं म्हणजे क्लासची वही जी आहे, तुम्ही एखादा विषय समजून घेणे आणि त्याच्यातून तुम्ही स्वतः नोट्स काढणे, ठीक आहे, एवढ्या म्हणजे कारीगर पद्धतीचे आपल्या नोट्स आपल्यासाठी असतात. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्याला जरी दिला तरी दुसऱ्याला त्याच्यामध्ये तेवढं युजफुल वाटणार नाही. पण आपण जे कन्सेप्ट समजा समजून घेतलेले आहेत आणि समजून घेऊन जे आपण लिहिलेलं आहे त्याच्यासोबत आपली एक वेगळी अंडरस्टँडिंग असते आणि हे आपल्याला रिव्हिजन करायला सुद्धा एक वेगळी स्पीड आपल्याला त्याच्यामध्ये राहते. हे सिव्हिल प्रोसिजर कोड जे आहे, तकवाणी यांचं पुस्तक आहे, मोठं पुस्तक आहे. ठीक आहे, प्रिलिमला तुम्ही नाही वाचलं तरी चालेल, मेनसाठी आपल्याला त्याच्यामध्ये ते लागतच असतं. ठीक आहे, प्रिलिमच्या एक्झामला तुम्ही बेरॅक आणि क्लासची आपली वही जरी वाचली त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सफिशियंट होऊन जाईल, तुम्हाला जास्त काही त्याच्यामध्ये बघण्याची गरज पडणार नाही. पण मेन्सच्या दृष्टीने तुम्हाला जर म्हणजे पुस्तक वाचायला लागेल आणि ते आपलं समजा तकवाणींचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता. सीआरपीसी सुद्धा तकवाणीचंच आहे, रिसेंट एडिशन घ्या, 2018 अमेंडमेंट ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, अशा प्रकारची सीआरपीसीची एडिशन तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे, तकवाणींची म्हणजे जशीस तिके तकवाणी यांचे जे पुस्तक आहे, सगळे सुंदर पुस्तक आहेत. आणि यांची खास पुस्तकाची बात अशी आहे की तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्ट खूप बुडातनं समजावून सांगितली जाते. म्हणजे तुम्हाला असं कुठेही त्याच्यामध्ये वाटणार नाही की म्हणजे खूप एकदम हाय लेवलचं काहीतरी समजा वापरलं. जसं मुल्ला यांचं पुस्तक आहे, सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये मुल्ला यांचं सुद्धा पुस्तक आहे. ठीक आहे, एकदम की टू द सिव्हिल प्रॅक्टिस म्हणून पुस्तक आहे, छोटंसं पुस्तक आहे. आता की टू द सिव्हिल प्रॅक्टिस छोटंसं पुस्तक आहे, पण मुल्ला जी गोष्ट एका सेंटेन्समध्ये म्हणजे तकवाणी जी गोष्ट एका पॅराग्राफमध्ये सांगतात, मुल्ला ती गोष्ट एका पॅराग्राफ म्हणजे एका सेंटेन्समध्ये सांगून टाकतात. आता ज्यांना कळतं, ज्यांनी तकवाणी अगोदर वाचलंय, आता मी हे दोन्ही वाचलेले आहेत, मी अगोदर हे तकवाणी वाचलं त्याच्यानंतर मी मुल्ला वाचलं तर मला लक्षात येतं. पण एकदमच मी मुल्ला वाचायला घेतलं तर मुल्ला मला म्हणजे होऊन जायलाच वेळ लागतो. ठीक आहे, की म्हणजे आपल्याला वाटतं की मला बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत, पण तकवाणी वाचल्यानंतर जर तुम्ही मुल्ला वाचत असाल तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याला बऱ्याच गोष्टी सुरुवातीला कळायला नव्हत्या. ठीक आहे, त्या आपल्याला आता कळायला लागलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारची म्हणजे खासियत आहे दोन्ही पुस्तकांची. मुल्ला यांचं पुस्तक एक वेळेस तुम्ही असं वापरू शकता की तुम्हाला असं वाटेल की रेडीमेड मटेरियल आहे, म्हणजे एक्झाममध्ये डायरेक्ट लिहिण्यासाठी रेडीमेड मटेरियल आहे. कारण एक्झाममध्ये लिहायला तकवाणींचं पुस्तक एवढं सुद्धा समजा लिहिणं कंटेंट शक्य होत नसतं. समजा रेज ज्युडिकेट आहे, तुम्हाला मान्य आहे आपल्याला रेज ज्युडिकेटवर समजा लॉंग क्वेश्चन विचारला जातो, पण तकवाणी पहिले 10-15 पेजेस रेज ज्युडिकेटवर लिहू शकतात. ठीक आहे, तकवाणीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला रेज ज्युडिकेटवर एवढं सगळं कंटेंट भेटून जाईल, तो परीक्षा डायरेक्ट लिहिता येत नाही. पण याचं जे असतं समजा मुल्लायांचं जे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यातलं प्रत्येक स्टेटमेंट तुम्ही डायरेक्ट पेपरमध्ये टाकू शकता. ठीक आहे, ज्यांची समजा म्हणजे आर्थिक स्टॅबिलिटी चांगली आहे, ठीक आहे, ज्यांना जास्त समजा ह्याच्यामध्ये अभ्यास करायचा असतो किंवा ज्यांच्याकडे वेळ आहे अजून अभ्यास करायला, समजा जे फर्स्ट इयरचे काही विद्यार्थी आपल्याकडे लॉच्या म्हणजे क्लासला जॉईन केलेले आहेत, फर्स्ट इयर सेकंड इयरवाले जर कोणी असतील तर तुम्ही दोन्ही पुस्तकं घेऊ शकता. आणि दोन्ही पुस्तकं घेतल्यामुळे तुमचं काही नुकसान होणार नाही. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे आपण तुम्ही आता क्लासेसमध्ये जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात, तुम्ही समजा पुस्तकामध्ये जे इन्व्हेस्टमेंट करत आहात, हे एक प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे, याचा तुमच्या नॉलेजमध्ये जे भर पडणार आहे हा तुम्ही आयुष्यभर त्याच्यामध्ये तुम्हाला एक तुमच्या तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची आयडेंटिटी तुम्हाला निर्माण मिळवून देणार आहे. ठीक आहे, माझ्या स्वतःच्या बाबतीत हेच झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे मी जे पुस्तकं म्हणजे पुस्तकं घेणे ते वाचणे हे छंद असलेल्या व्यक्ती त्याच्यामध्ये आयुष्यात अशा प्रकारचं
त्याची एक नॉलेजेबल पर्सनॅलिटी म्हणून त्याच्यामध्ये तो जो समोर येत असतो, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे दोन्ही पुस्तकं त्याच्यामध्ये घेतली, तकवानी यांचं सुद्धा घेऊ शकता आणि मुल्ला यांचं जे मी तुम्हाला सांगितलं समजा इथे जे लिहिलंय मुल्ला यांचं पुस्तक सुद्धा तुम्ही सिव्हिल प्रोसिजर कोर्ससाठी घेऊ शकता. ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, जे लोक प्रॅक्टिस फुल प्रॅक्टिस करणारे जे लोक आहेत त्या लोकांना दोन्ही पुस्तकं वाचणं होणार नाही, ठीक आहे. त्यांना सिव्हिल प्रोसिजर कोर्सची जर काही आयडिया असेल तर फक्त मुल्ला घ्या, आणि जर काही आयडिया नसेल तर अशा वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये तकवानी त्याच्यामध्ये घ्या. जर सिव्हिल प्रोसिजर कोड काही कळत नसेल, ज्यांची सिव्हिल प्रॅक्टिस नाही आहे, अशा लोकांनी मुलाकडे जाण्याचा प्रयत्न करू नका, ठीक आहे. तुम्ही तकवानीवर त्याच्यामध्ये रिलायबल पुस्तक तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे, याच्यामध्ये सुद्धा बेरट वाचा, सिन्हा यांचं पुस्तक वाचा आणि आपल्या क्लासचे नोट्स, ठीक आहे. हे तुम्हाला त्याच्यामध्ये एवढं सगळं कंटेंट तुम्हाला त्याच्यामध्ये वाचावं लागेल. त्याच्यानंतर आता कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर जसं मी तुम्हाला सांगितलं, तकवानी यांचं पुस्तक आहे याच्यामध्ये सुद्धा, याच्यामध्ये केळकर यांचं सुद्धा आहे, केळकर यांचं सुद्धा छोटं आहे, पण तकवानीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला जे अंडरस्टँडिंग मिळून जात मिळते म्हणजे केळकरची तुम्ही तकवानीसोबत बराबरी करू शकत नाही, ठीक आहे. तसं चांगलं आहेत तसे पुस्तकं. केळकर यांच्या पुस्तकामध्ये एक खास बात अशी आहे, समजा अरेस्टेड पर्सनचे अधिकार तुम्हाला पाहिजेत, ठीक आहे, अरेस्टेड पर्सनचे अधिकार पाहिजेत. केळकर मध्ये तुम्हाला एक लिस्ट दिसेल डायरेक्ट जी आपल्याला परीक्षेमध्ये लिहायला सोपी जाते, कारण ते एकदा एका जागेवर वाचलेलं असेल तर ते परीक्षेत लिहायला थोडंसं सोपं वाटतं. असं तुम्हाला बरेच पॉईंट केळकर मध्ये परीक्षेत डायरेक्ट लिहिण्यासारखे दिसतील, म्हणजे युनिव्हर्सिटीच्या मुलांना वगैरे ते पुस्तकामध्ये सोपं पडल्यासारखं वाटतं. पण मला पर्सनली असं वाटतं, माझं पर्सनली मत असं आहे की ज्यांना सिव्हिल प्रोसिजर म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर समजून घ्यायचं आहे, समजा म्हणजे मी जे तुम्हाला नेहमीच म्हणजे मी माझं सांगत असतो, म्हणजे एक प्रकारे समजा आपल्या क्लासची टॅगलाईनच बनून गेलेला आहे की कायदा फक्त माहिती असून चालत नाही, कायदा आपल्याला समजला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला समजा कायदा आणि फक्त कायदा समजला नाही पाहिजे तर कायद्याच्या मागचं कारण सुद्धा समजलं पाहिजे, ठीक आहे. जर आपल्याला कायद्यामागचं कारण समजलं तर कायदा समजण्याची वेगळी गरज पडत नाही, असं मी माझ्या नेहमी सांगत असतो सगळ्यांना विद्यार्थ्यांना, ठीक आहे. तुम्हाला सीआरपीसी मध्ये तुम्हाला कायद्यामागचं कारण सुद्धा समजेल, ठीक आहे. समजा ट्रायल आहे, ते उदाहरण दाखवतो तुमचं, समजा तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता ट्रायल बिफोर मॅजिस्ट्रेट जर असेल, ऑन पोलीस रिपोर्ट असेल तर वेगळ्या प्रकारची प्रोसिजर असते आणि ऑदरवाईज दॅन पोलीस रिपोर्ट असेल तर वेगळ्या प्रकारची प्रोसिजर असते. तर तकवानी साहेबांचे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे असं का बदल आहे, ठीक आहे. आपला सेक्शन 200 आहे समजा सीआरपीसी मधला, हा 200 मध्ये समजा तुम्ही एक्झामिनेशन वगैरे करत असाल तर हे एक्झामिनेशन का करायचं, म्हणजे प्रत्येक प्रोव्हिजनला त्यांनी एक प्रकारे कारण दिलेलं आहे, ठीक आहे. समजा समजा ते तुम्हाला समज सांगत असतील तर समज सांगत असताना मग त्याच्या मागचं काय कारण आहे, म्हणजे अपिअरन्स ऑफ म्हणजे कंपेलिंग अपिअरन्स ऑफ अक्यूज बिफोर द कोर्ट हे सांगत असताना म्हणजे एका एका गोष्टीला ते कारण सांगतात, म्हणजे कायद्यामध्ये प्रोव्हिजन अशी आहे आणि ही प्रोव्हिजन असण्यामागचं कारण असं असं आहे, ठीक आहे. म्हणजे इफ यू अंडरस्टँड रिझन बिहाइंड द लॉ देन यू डीड नॉट डू एनी एक्स्ट्रा एफर्ट्स फॉर कीपिंग द लॉ इन द माइंड, ठीक आहे. तुम्हाला लॉ डोक्यामध्ये ठेवण्यासाठी वेगळे एक्स्ट्रा एफर्ट्स करायची गरज पडत नाही जर आपल्याला कारण माहिती असेल तर. तर तकवानी यांचं पुस्तक तुम्हाला याच्यामध्ये मदत करेल, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इंडियन नोट्स ऍक्ट, याच्यामध्ये तुम्ही बंडूपला वाचू शकता, ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपले क्लासचे नोट्स आहेत, बेरॅट्स आहेत. त्याच्यानंतर आयपीसी मध्ये तुम्ही बेरॅट्स वाचा वाचा, केडी गोऱ्यांचं पुस्तक वाचा आणि क्लासचे नोट्स वाचा, ठीक आहे. केडी गोऱ्यांचं पुस्तक सुद्धा खूप मोठं आहे, एवढं सगळं वाचत बसायची गरज नसते, ठीक आहे. त्यातलं फक्त समजा सेक्शन आहे आणि सेक्शनचा खालचा जो थोडासा समजा पार्ट जो आहे एक्सप्लेनेशनचा, एवढंच त्याच्यामध्ये वाचा. ह्याच्या पलीकडे जास्त तुम्ही वाचत बसण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. ह्याच्या पलीकडे जर तुम्ही जास्त वाचत बसाल तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे ते विनाकारण वाचत बसाल, केस लॉज वगैरे आहे, समजा ब्रिटिशांच्या काळापासूनचे केस लॉज आहेत, 1860 आयपीसी, त्याच्यामध्ये उला वर्सेस किंग आणि हे तेन अशा प्रकारचे जे केस लॉज असतात, ठीक आहे. हे सगळं डिडली वर्सेस स्टीव्हन्सन वगैरे हे सगळे जुने खूप सारे जे केस लॉज आहेत हे सगळे बघत बसण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. काही केस लॉज तुम्हाला त्याच्यामध्ये महत्वाचे समजा खूपच लँडमार्क त्याच्यामध्ये समजा आपल्याला वाटत असेल तर तुम्ही ते वाचू शकता. आता ते समजणं सुद्धा महत्वाचं असतं, ज्या लँडमार्क गोष्टी असतात त्या आपण क्लासेसमध्ये बघत असतो, ठीक आहे. तर त्या ज्या समजा आपण बघत असतो ते तुम्ही एक्स्ट्रा त्यामध्ये ॲडिशनलमध्ये वाचू शकता. बऱ्याच वेळा जजमेंट रायटिंगमध्ये केडीगोऱ्यांच्या पुस्तकात सर्वसर्व जजमेंट रायटिंगला प्रश्न विचारले जातात, तर त्यामुळे तुम्हाला हे केडीगोऱ्यांचं पुस्तक त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. तर हा तुमचा सिलेबस आहे, ठीक आहे. रेंट कंट्रोल लिमिटेशन कॉन्स्टिट्यूशन कॉन्ट्रॅक्ट लॉ सिव्हिल प्रोसिजर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी सीआरपीसी युडन्स आणि आयपीसी, ठीक आहे. सगळेचे सगळे कायदे आहेत, तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या कायद्यांचा मेजर जो पार्ट आपला आहे, म्हणजे तुम्हाला जेएमएफसीला तुम्ही असं म्हणू शकता की 95% आपले जे प्रश्न सरस आपल्याला बेरटमध्ये विचारले जातात. एखादं समजा 4-5 प्रश्न जे असतात, समजा अमेरिका स्टोरी जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, किंवा एखादं समजा एखादे लिगल टर्म जे आहे समजा जे कोर्टामध्ये वापरले जाते, किंवा एखादं मॅक्झिमम वगैरे जे आहे समजा
अशा प्रकारच्या गोष्टीवर तुम्हाला 5 मार्क का किंवा हायली समजा तुम्ही असं म्हणा 10 समजा ठीक आहे, एक 10 पण जाणार एवढं एवढं पण जात नाही त्याच्यामध्ये. आता या कालच्या पेपरमध्ये तर काहीच नव्हतं असं, 2021 चा जो पेपर आहे ह्याच्यामध्ये तर असं काही एक्स्ट्रा काही नव्हतंच, सगळं जवळपास सगळं बेराटमधलं होतं. तुम्ही 95 मार्क सुद्धा घेऊ शकला असता जर जसं समजा फक्त बेराट त्याच्यामध्ये वाचून सुद्धा. ठीक आहे, तर अशा प्रकारचा आपला हा त्याच्यामध्ये म्हणजे आपला सिलेबस आहे. ह्याच्यावर पेपर विचारण्याचा कशा प्रकारचा पॅटर्न आहे हे सुद्धा मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही स्वतःसुद्धा काय करा, मागचे जे आपले क्वेश्चन पेपर आहेत ठीक आहे, म्हणजे सगळेचे सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, संध्याकाळी त्याच्यामध्ये तुम्हाला ते अवेलेबल होतील. स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला ते तुम्ही तिथे बघू शकता की मागचे जे जुने क्वेश्चन पेपर आहेत 2000 म्हणजे समजा प्रिलिमचे सगळे क्वेश्चन पेपर आहेत आपले, हे क्वेश्चन पेपर बघून घ्या. आणि त्याच्यानंतर आपला सिलेबस तर आपल्या समोरच आहे. ठीक आहे, क्वेश्चन पेपर आणि सिलेबस बघितल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये आयडिया येणार नाही की आपल्याला नेमकं काय करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने समजा आपल्याला पुढे मग त्याच्यामध्ये प्रोसीड करताय. ठीक आहे, तुम्ही हे एवढं त्याच्यामध्ये आजच्यासाठी असं लक्षात ठेवा. बाकीचा जे त्याच्यामध्ये आपला पुढचा जो पार्ट आहे म्हणजे आपण IPC त्याच्यामध्ये आपण इंडियन पिनल कोड आपण त्याच्यामध्ये सुरुवातीचा कायदा आपण सुरू करणार आहोत. आज हे आपलं बॅचचं पहिलं लेक्चर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण हे एक त्याच्यामध्ये तुमच्या बॅचचं हे पहिलं लेक्चर असताना आपण एक सिलेबस त्याच्यामध्ये आपण समजून घेतला. त्याच्यानंतर एक क्वेश्चन पेपरचा ट्रेंड मी तुम्हाला त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे की तुम्हाला काय काय करणं गरजेचं आहे, पुस्तकं तुमच्याकडे कोणते कोणते असायला पाहिजेत, त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर तुम्ही म्हणजे बघायला पाहिजे हे तुम्हाला म्हणजे बघण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हाला मी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की अशा दृष्टीने बघा की 2019 पेपरमध्ये सेक्शनवर किती प्रश्न विचारलेत बघा, त्याच्यानंतर असे स्टेटमेंटवर किती प्रश्न विचारलेत बघा, त्याच्यानंतर जे आपलं हे आहे समजा म्हणजे ज्याला आपण कॉलम बेस्ड प्रश्न जे आहेत जोड्या लावायचे जे प्रश्न आहेत तर जोड्या लावायचे किती प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेत बघा. अशा प्रकारे तुम्ही जर समजा त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये आयडिया होईल. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे जे सांगितलं रेंट कंट्रोलर एवढे प्रश्न विचारले जातात त्याच्यावर एवढे प्रश्न विचारले जातात, तर हे सुद्धा एकदा बघून घ्या की काय काय समजा प्रश्न विचारले जातात, कुठल्या कायद्याचा किती स्कोप आहे, हे सगळं लक्षात आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास करायला म्हणजे आपल्याला एक त्याच्यामध्ये वेगळा दृष्टिकोन आपल्याला भेटत असतो किंवा आपल्याला एक वेगळं त्याच्यामध्ये म्हणजे एक योग्य दृष्टीने समजा आपल्या त्यामध्ये अभ्यास होत असतो. ठीक आहे, आपली जी बॅच आहे ह्या बॅचमध्ये आपण पुढे सगळ्याच गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. समजा IPC आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, समजा इंडियन पिनल कोड आपण सुरुवातीला जो बघणार आहोत ह्याच्यामध्ये 511 सेक्शन्स आहेत. ठीक आहे, 511 ला 511 वाचायचे नसतात किंवा 511 ला 511 बघायची गरज असतात. IPC मध्ये हार्डली त्याच्यामध्ये तुम्हाला समजा 125 सेक्शन्स आहेत किंवा म्हणजे सेक्शन नंबर्स मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगतो, 125 सेक्शन नंबर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि 150 सेक्शन समजा आपण त्याच्यामध्ये IPC मध्ये अभ्यास करणं आपण गरजेचं आहे. 150 सेक्शन सोडलं तर तुम्हाला बाकीचा IPC बघायची गरज नसते. ठीक आहे, म्हणजे एक स्मार्ट स्टडी ज्याला आपण म्हणतो ते आपण आपल्या पुढच्या जे लेक्चर्स आपले असणार आहेत त्याच्यामध्ये आपण ते करणार आहोत. विनाकारण IPC 511 सगळे सेक्शन वाचत बसणे, सिव्हिल प्रोसिजर कोड आहे समजा सगळ्याचा सगळा सिव्हिल प्रोसिजर कोडचे 51 ऑर्डर आहेत. ठीक आहे, 51 ऑर्डर म्हणजे विचार करा तुम्ही किती ज्या म्हणजे 51 ऑर्डर त्या ऑर्डरमध्ये रूल्स म्हणजे असे हजारो रूल्स त्याच्यामध्ये आहेत. हे सगळे हजारो रूल्स वगैरे बघत बसण्याची गरज नसते, काही स्पेसिफिक गोष्टी असतात त्याच्यामध्ये ज्या परत परत विचारल्या जातात. तर आपण त्याच्यामध्ये पुढे आपण म्हणजे ज्यावेळेस आपली बॅच जशी जशी पुढे जाईल तसं तसं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे सोप्या वाटत जातील किंवा तुम्हाला हे सगळं जे सगळं जे आहे ह्याच्यामध्ये म्हणजे जवळचं वाटत जाईल. एक म्हणजे सिलेबससोबत एक आपली ओळख त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने निर्माण होईल. ठीक आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड आज जर तुम्हाला खूप अवजड वाटतोय म्हणजे डोंगरासारखा वाटतोय हा सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सोपा वाटायला लागेल जसं जसं आपण त्याच्यामध्ये बॅचेसमध्ये आपण हे सगळे विषय आपण पुढे कव्हर करत राहू. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला बेरॅट्स तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायला सुरुवात करायचं आणि त्याच्यामध्ये काही अडचणी असतील त्याच्यामध्ये तुम्ही सोबत आहेच तुमच्या. ठीक आहे, तर एवढं असं काही लक्षात ठेवा. बाकीचं आपण त्याच्यामध्ये आपल्या म्हणजे इंडियन पिनल कोड जो आहे त्याच्यामध्ये हा पहिला कायदा आपण सुरू करणार आहोत तो आपण आपल्या त्याच्यामध्ये सोमवारच्या लेक्चरमध्ये आपण इंडियन पिनल कोड हा पहिला कायदा आपण त्याच्यामध्ये सुरू करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तुमचे चार्ट्स त्याच्यामध्ये सध्या थोडंसं हे स्क्रीनमुळे थोडंसे चार्ट्स आपल्याला असे बघता येत नाही, तर हे आपण त्याच्यामध्ये म्हणजे उद्याच्या म्हणजे लेक्चरपासून आपण बघूया. तुमचे काही डाऊट्स वगैरे सुद्धा जे असतील ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये आपल्या सोमवारच्या लेक्चरमध्ये आपण ते क्लिअर करूया. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.